वेळ बराच झालेला आहे. आजच्या या सभेला उपस्थित असणारे प्रांताध्यक्ष सुनील तटकरेजी, विधिमंडळातील सहकारी इंदापूरचे लोकप्रिय आमदार दत्तामामा भरणे, शेजारच्या करमाळ्याचे लोकप्रिय आमदार संजयमामा शिंदे, रुपाली चाकणकर, प्रदीप गारडकर, सुरेश गुले, राजलक्ष्मी भोसले, लतीफ तांबोळी, वसीम बराण बुराण, आनंद चंदनशिवे, वैशाली नागोडे, शशिकांत तरंगे, साधना केकान, हनुमंत कोकाटे, सर्व माझे इंदापूर तालुका, इंदापूर शहर आणि परिसरातील जमलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जीवाभावाचे सहकारी, सर्व संस्थांचे आजी माजी सन्माननीय पदाधिकारी, मोठ्या संख्येने उपस्थित असणाऱ्या माझ्या मायमाऊली, आमच्या बहिणी, आमच्या मुली, आमचे बांधव आणि माझ्या तरुण मित्रांनो, सध्या महाराष्ट्रामध्ये जनसन्मान यात्रेच्या निमित्तानं मी आणि माझे सगळे सहकारी फिरतोय. जनसन्मान यात्रेमागचं कारण म्हणजे आम्ही जनसेवक आहोत. जनतेची सेवा करणारा अजित पवार, दत्ता भरणे, संजय मामा शिंदे आम्ही सगळेजण आहोत. आणि त्याच्यामुळे जनतेच्याकडे जाऊन जनतेचा सन्मान करणं, जनतेच्या बद्दल, समाज बांधवांच्या बद्दल, मायमाऊलींच्या बद्दल, गेल्या अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्रातल्या तमाम जाती धर्माच्या माझ्या महिला, तमाम माझ्या जाती धर्माचे बांधव यांच्याकरता काय योजना आम्ही दिल्या हे सांगण्याचं काम आम्ही या निमित्तानं करतोय. इंदापूरकरांनो, मी सभेला जातोय, मी कुणावर टीका टिप्पणी करत नाही, कारण योजनाच आम्ही इतक्या चांगल्या दिल्यात. महायुतीच्या सरकारच्या माध्यमातनं गेल्या काही वर्षामध्ये जो निधी आम्ही दिला, त्याच्या आधी पण सरकारमध्ये असताना आमचा दत्तामामा राज्यमंत्री सार्वजनिक बांधकाम होता, त्याही वेळेस मी अर्थमंत्री होतो, त्यावेळेस राज्याला, जिल्ह्याला आणि वेगवेगळ्या तालुक्याला निधी देण्याचा प्रयत्न केला. शेवटी आमदार आपण कशाकरता निवडून देतो? आपल्या इथली विकास कामं करण्याकरता. आणि आम्ही गेल्या 5 वर्षाच्यामध्ये महायुती सरकारच्या माध्यमातनं आणि त्याच्या आधीच्या सरकारच्या माध्यमातनं विकास कामं केलेली आहेत, त्याचा उल्लेख दत्तामामांनी केला. मित्रांनो, तुम्हाला सगळ्यांना, मायमाऊलींना माहिती आहे, अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे, मी काही खोटं बोलत नाही किंवा मला खोटं बोलून काही मिळवायचं देखील नाही. आत्ता मामांनी सांगितलं की 5000 कोटीची कामं दिली. मामांनी थोडासा त्याच्यामध्ये आकडा लपवण्याचा प्रयत्न केलेला आहे. मी आपल्याला सांगतो, मामा दुसऱ्यांदा निवडून आल्यानंतर 2019 ते 2024 या काळामध्ये मी तुमच्या तालुक्याला 5495 कोटी रुपये आणि 5495 कोटी आणि 34 लाख रुपये दिले. तुम्ही म्हणाल काय अजित पवार एवढं तुम्ही सांगताय? महत्वाचंच सांगतो, इंदापूर तालुक्यात माझ्या बारामती तालुक्यातनं जो पालखी मार्ग निघतो आणि इंदापूर तालुका संपेपर्यंत जातो त्याचीच किंमत 760 कोटी आहे. हॅम अंतर्गत अकोले कळस, शेळगाव, निमसाखर, डाळस कळस, वालचंदनगर रस्ता 44 किलोमीटरचा 237 कोटी रुपयाला त्याला मान्यता दिली. त्याचं निविदा स्तरावर काम चाललेलं आहे. उजनी धरण जलस्तरावर शिरसोडी ते कुगाव दरम्यान जलसेतू, तो माझा करमाळा तालुक्याचा आमदार, इंदापूर तालुक्याचा आमदार, दोन्ही आपल्या विचाराचे, 382 कोटी रुपये त्याला मान्यता दिली आणि त्याचं भूमिपूजन आज केलं. त्याच्यातून करमाळ्याचं चित्र बदलून जाणार आहे, माझ्या इंदापूरचं चित्र बदलून जाणार आहे. लोकांना 1.5 तास यावं लागायचं, कधी नावेत न येताना लाटा आल्यानंतर नाव उलटायची, माणसाचं जीवितहानी व्हायची, अनेक प्रकारच्या समस्याला सामोरं जावं लागायचं. आणि पूल असा तसा केला नाही, 7.5 मीटरचा त्याच्यामध्ये पूल म्हणजे 7.5 मीटरचा रुंदीचा आणि जवळपास 12 मीटर रुंदीचा पूल आहे. त्याच्यातनं व्यवस्थित वाहनं, 4 पदरी, 2 डबल ट्रेलर ट्रॅक्टर जायचं म्हटलं तर जाईल अशा प्रकारची व्यवस्था केली. आपल्या इथं सकाळीच इंदापूरचं शहर मलनिस्सारण भूमिगत गटार 61 कोटीला मान्यता, त्याचं भूमिपूजन केलं. इंदापूर तालुक्यामध्ये बांधकाम विभागातर्फे भिगवण विकास कामं 487 कोटीची आणि इंदापूर विभाग विकास कामं 457 कोटीची. पाणी पुरवठ्याची कामं ही आपण जवळपास
214 कोटी रुपयाची त्या ठिकाणी केली. आणि अजून एक पाणी पुरवठ्याच्या संदर्भामध्ये एक मोठं काम आपण आपल्या तालुक्याच्या करता त्या ठिकाणी केलेलं आहे, त्याचा पण उल्लेख त्यामध्ये आहे. याही गोष्टीचा अंतर्भाव आम्ही सगळ्यांनी केलेला आहे. 597 कोटीची महाराष्ट्र जीवन प्राधिकरण जल जीवन मिशन पाणी पुरवठा योजना, शिवाय 132 कोटीची शहरातली कामं, शिवाय बरेच वर्ष माझ्या बारामती तालुका आणि इंदापूर तालुक्याची जी काही योजना होती ती योजना त्या योजनेला मान्यता देण्याच्या करता आम्ही सगळ्यांनी पुढाकार घेतला. ती उपसा सिंचन योजना लाकडी लिंबोडी, त्याच्याबद्दल बरेच वर्ष त्या ठिकाणी चाललेलं होतं, पण काही ना काही अडचण यायची. जलसंपदा विभागामार्फत लाकडी लिंबोडी उपसा सिंचन योजना 350 कोटीची, त्याच्यामध्ये 10 गावं मला वाटतं इंदापूर तालुक्यातली आणि 7 गावं बारामती तालुक्यातली, ज्या भागामध्ये कधी पाणी घेत जात नव्हतं इथं अशा सगळ्या योजना 5,500 कोटीच्या. शेवटी आजपर्यंत मी कुणावर टीका टिप्पणी करत नाही, जसं महाराष्ट्राची निर्मिती झाली तेव्हापासून ज्यांच्या ज्यांच्या टर्म ह्या इंदापूर विधानसभा मतदारसंघाच्या झाल्या त्याच्यात सगळ्यात जास्त जर कुठल्या टर्मला निधी आला तर तो 2019 ते 2024 हा दत्तामामा भरणे दुसऱ्यांदा आमदार झाल्यानंतर. आज माझ्या आया बहिणी एवढ्या प्रचंड संख्येने आल्या, गुलाबी फेटा बांधलाय, अतिशय उत्तम पद्धतीनं उत्साहाचं वातावरण आहे. उशीर झाल्यामुळं थोडीशी अडचण झाली, पण माय माऊलींनो मी ज्यावेळेस अर्थसंकल्प सादर करत होतो त्यावेळेस खूपदा विचार आला की बाबा आपण दर वेळेला 10 वेळा अर्थसंकल्प सादर केला, ह्यावेळेस असा अर्थसंकल्प सादर करायचा. विकास कामंही झाली पाहिजे, इन्फ्रास्ट्रक्चर ज्याला आपण म्हणतो ते पायाभूत सुविधा, तिथंही अडचणी यायला नको. परंतु माझ्या गरीब वर्गाला पण मदत झाली पाहिजे, आणि मदत करताना कुठल्याही जातीभेद जातीपात असा होता का म्हणे. जेवढ्या जाती धर्माची माय माऊली आणि बांधव गरीब आहेत त्या सगळ्यांना त्याचा फायदा झाला पाहिजे. आणि आम्ही त्या योजना आणल्या. पहिली म्हणजे माझी लाडकी बहीण, माझी लाडकी बहीण योजना आणल्यानंतर आत्तापर्यंत जवळपास 225,000 महिलांच्या अकाउंटला DBT वर पैसे 3,000 रुपये 2 महिन्याचे पोहोचले. इथं ज्यांच्या अकाउंटला पैसे पोहोचलेत त्या महिलांनी हात वर करा. या का बघा तटकरेजी, एवढ्या माझ्या मायमौलींच्या अकाउंटला पैसे पोहोचलेत. राहिलेल्या मायमौलींनी घाबरू नका, अजितदादाचा वादा आहे, दादा वादाचा पक्का आहे. मी तुमचा भाऊ म्हणून सांगतोय, हे आम्ही आमच्या बहिणींना ओवाळणी दिलेली आहे. कुणी म्हणतात ना सोमे गोमे, आम्ही काढून घेऊ. अरे काढ काढून घेऊ, तुझ्या काय घरचं आहे काय काढून घ्यायला? कुणी तुमच्याकडे दिलेले DBT चे पैसे काढून घेणार नाही, उलट आता दर महिन्याला त्याच्यात 1,500 रुपये येतील. तुम्हाला जे काही पाहिजे ते घ्या ना. अहो हा पैसा मार्केटमध्ये आला तुमच्या हातात की मार्केटचा एक तेजी आली आहे, मार्केट भरून गेलंय. मध्ये आम्ही सर्वे केला रक्षाबंधनाचा, त्या राख्या विकणाऱ्या दुकानदारांनी महाराष्ट्रातल्या सांगितलं, दादा इतके वर्ष रक्षाबंधन आम्ही करतोय, राख्या आणतोय विकतोय, परंतु यंदाच्या वर्षी सगळ्यात जास्त राख्या आमच्या विकल्या गेल्या. जाईल तिथं 2-2 हात भरतात तरी माय माऊली माझी राखी बांधून घे, माझी राखी बांधून घे. तो तिचा हक्क आहे, तो तिचा अधिकार आहे, तो तिला मिळाला पाहिजे. कधी कधी वेळेची समस्या असती. कोण माय माऊली एवढं तुमच्यावर प्रेम करणार आहे? काय कशामुळे हे घडलं? मुख्यमंत्री असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री असतील, आमचे आमदार असतील, जाईल तिथं अक्षरशः महिलांचा उत्साह, महिलांचं प्रेम, महिलांची जिद्द, महिलांची चिकाटी. अहो आता भूमिपूजनाला गेलो त्या पुलाच्या शिरसोडी कुगावच्या जाताना महिला म्हणल्या, दादा 8:30 वाजल्यापासून थांबलोय तुझी वाट बघत. अगं म्हणलं माय माऊली विमानातच मुंबईला बसलो, 8:30 इथं कसं पोहोचेल 8:30?
मुंबई 8:30 सोडली, तिथून बारामतीला, तिथून इथं, म्हणजे एवढा उत्साह. तरी आमच्या थांबलेल्या होत्या महिला. ह्या का थांबल्या होत्या त्यांना कुठेतरी विश्वास आहे. विरोधक काय करतात, ही खोटी फसवी घोषणा आहे, मिळणार नाही. मिळाल्यानंतर म्हणले लवकर काढून घ्या, लवकर काढून घ्या, परत घेतील. अरे कोण घेईल, का खोटं बोलताय. नंतर म्हणल्या काही नाही, चांगली योजना नाही. माझी लाडकी बहीण, ही योजना आम्ही दिलेली चांगली आहे का नाही, आहे म्हणणाऱ्यांनी हात वर करा. त्या विरोधकांना म्हणा एकदा येऊन इथं तुमचे डोळे उघडून बघा, माझ्या माय मौलींच्या मनात ती चांगली योजना आहे. अहो गोरगरिबांना आमच्या खुरपणीला जातात, आमच्या महिला काचा गोळा करतात, माझा कचरा गोळा करतात, आमच्या महिला धुणभांडी करतात, झाडू पोतणा करतात. आदिवासी भागामध्ये, जिरायत भागामध्ये, डोंगरी भागामध्ये, दुष्काळी भागामध्ये काय परिस्थिती आहे, काय त्या महिलांना मिळतं. आमच्या पुण्या मुंबईमध्ये झोपडपट्टीमध्ये काशिली अवस्था आहे. अहो तिथं नीटपणे त्यांचं घरदार नाहीये. अशामध्ये स्वतःचं आयुष्य तिथे काढतायत, संसार करतायत. आणि त्या गरीब महिलेला आपण काही द्यायचा निर्णय घेतला तर तुम्ही विरोध करता, तुम्ही कोर्टात जाता, कोर्टातनं स्थगिती आणण्याचा प्रयत्न करता, खोटं सांगता चुनावी जुमला. मी आपल्याला सगळ्यांना सांगेन, हे महायुतीच्या सरकारने आम्ही सगळ्यांनी घेतलेला निर्णय आहे. यंदा ज्या महत्वाच्या योजना, ह्या ज्या तरुण आमच्या मुली गरिबांच्या सगळ्या जाती धर्माच्या, त्यांना कॉलेजचं शिक्षण जे सोडावं लागतं गरीब आहे म्हणून, फी भरायला पैसे नाही, त्यांच्याकरता गरिबांच्या मुलींना कॉलेजचं शिक्षण घेण्याच्या करता आता शासन 100% फी भरणार. तुम्ही तुमच्या मुलीचं गरिबाचं शिक्षण करा, तिला अधिकार नाही. दुर्दैवाने नशिबाने ती गरिबाच्या घरी जन्माला आली, दुर्दैवी नशिबानी, तर तिला काही शिकण्याचा अधिकार नाही. श्रीमंताच्याच मुलींना आहे, चांगल्यांच्याच मुलींना आहे. आर्थिक संपन्न असणाऱ्या ह्याही गरिबाच्या मुली चांगल्या आहेत, तिलाही कुठं ना कुठं महत्वाचं कुठलं अधिकारी व्हायचं, त्याकरता ती योजना आणली. 52 लाख कुटुंबांना वर्षाला 3 गॅस सिलेंडर फ्री मोफत आम्ही तुमच्या अकाउंटला पैसे पाठवणार. 52 लाख कुटुंबांमध्ये दर वर्षाला 3 गॅस सिलेंडरचे पैसे आम्ही तुम्हाला पाठवणार. तुम्ही त्यांचे वर्षाला 3 गॅस सिलेंडर सरकारने दिलेल्या पैशातनं घ्यायचे, बाकीचे तुमचे तुम्ही घ्या. हे सगळं करत असताना काही जण म्हणले बघा त्यांना महिलांचा पुळका आलाय, मायमाऊलींचा पुळका आलाय, भावांचं काय, भावांचं काय. अरे पठ्ठ्यांनो, भावांना पण दिलं ना 3 हॉर्सपॉवर, 5 हॉर्सपॉवर, 7.5 हॉर्सपॉवर. आज इथून पुढं माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी, भावांनी 3, 5, 7.5 लाईट बिल इथून पुढं भरायचं नाही, मोफत. तुम्ही म्हणाल दादा इथून पुढचं भरायचं नाही, मागचं काय, मागचं काय. मागचंही काळजी करू नका. तुम्ही येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीचं सरकार निवडून द्या. घड्याळ, धनुष्यबाण, कमळ हे आमच्या खुणा आहेत. त्याच्यामध्ये काही ठिकाणी तालुक्यात घड्याळ असेल, काही तालुक्यात धनुष्यबाण असेल, काही तालुक्यात कमळ असेल. हे आमदार पुन्हा निवडून आले, आमचं सरकार आलं की तुमच्या योजना पुढं चालू, योजना चालू ठेवायच्या का नाही मायमाऊली तुमच्या हातात आहे, माझ्या शेतकरी बांधवांना तुमच्या हातात आहे, तुम्ही ठरवायचं आहे. आणि तुम्ही म्हणाल तुम्ही कस काय, मी 6.5 लाख कोटीचा अर्थसंकल्प सादर केलाय, दरवर्षी 50,000 कोटीने अर्थसंकल्प वाढतो, त्यामध्ये आपलं स्थूल उत्पन्न किती आहे, काय आहे. आज केंद्रात आपल्या विचाराचं सरकार आहे, त्यांच्याकडनं देखील आम्ही निधी आणू शकतो, काही आपल्या राज्याचा निधी. जसं शहरामध्ये काम करताना काही नगरपालिकेचा निधी, काही DPDCचा निधी, काही राज्य सरकारचा निधी, काही आमदारांचा निधी, अशा पद्धतीनं आपण काम करतो, तशाच पद्धतीनं राज्य चालवायचं असतं. आणि आज आपलं राज्य आर्थिक सक्षम आहे आणि आम्ही गरिबाला देतोय, त्याच्यामध्ये श्रीमंताला देत नाहीये.
ज्याचे ज्याला गरज आहे त्याला आम्ही देतोय, काय चुकीचं करतोय एवढ्यावर नाही। माझ्या बांधवांच्या करता जसं वीज माफीचा निर्णय घेतला, इथून पुढे आमच्या आपल्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना शेतीपंप पाहिजे असेल तर इथनं पुढं सोलरवरचा शेतीपंप, लाईट आली लाईट गेली, आता रात्रपाळी आता दिवसपाळी असलं काही नाही, दिवस उजाडला सूर्य उगवला मोटर चालू, दिवस मावळला मोटर बंद, घरी जायचं, बायका मुलांच्या मध्ये गप्पा टप्पा, कुणाचं काही शिक्षण विक्षण चौकशी करून त्याच्यामध्ये घरामध्ये थांबायचं, ह्या पद्धतीची योजना आणलेली आहे। 8.5 लाख पंप आपण त्याचे देतो आणि 9.5 हजार मेगावॉट विजेचं काम सध्या महाराष्ट्रामध्ये सोलरचं चाललेलं आहे। बदल झालेत, त्या बदलाचं स्वागत केलं पाहिजे। बऱ्याच जणांच्याकडे सोलर पॅनल आहेत, आता ते मोठ्या प्रमाणावर आम्ही वाढवतोय, हे जनतेच्या करता आम्ही करतोय, समाजाच्या भल्या करता आम्ही करतोय, कारण हे तुमचं आमचं सरकार आहे। आमच्यावर काही काही जण आरोप करतायत, कालच्या लोकसभेला काय निकाल तुम्ही दिला तो तुमचा अधिकार होता, त्याबद्दल मला काही बोलायचं नाही। घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तो अधिकार तुम्हाला दिलेला आहे, परंतु काहींनी सांगितलं संविधान बदलणार, आम्ही विनंती करून सांगत होतो नाही बदलणार संविधान। मी आजही तुम्हाला सांगतो, जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहेत तोपर्यंत कोण मायेचा लाल संविधान बदलू शकत नाही, पण काहीच मुद्दा राहिला नाही, संविधान बदलणार, काहींना वाटलं आता आरक्षण जाणार, काहींना वाटलं आता घटना बदलणार, त्याच्यामध्ये आमचे आदिवासी आणि आमचे मागासवर्गीय त्यांना थोडंसं तसं वाटायला लागलं। आताही येताना बारामतीच्या एअरपोर्टला मला काहींनी निवेदन दिलं, कारण मध्ये नवीन एक सुप्रीम कोर्टाने निकाल दिला, त्याची अंमलबजावणी करायची का नाही ते राज्य सरकारने ठरवायचं आहे, काही राज्यांनी ठरवलंय, काँग्रेसच्या राज्यांनी 2 ठिकाणी त्याची अंमलबजावणी करायचा निर्णय घेतला असं मला शिष्टमंडळाने सांगितलं। आपलं छत्रपती शिवाजी महाराजांचा परिसर आहे, शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेनं आम्ही पुढे चाललोय, आम्ही कुठंही कुठंही कुठल्या समाजावर अन्याय होईल त्यांना ते आवडणार नाही अशा पद्धतीचं काम महायुतीच्या माध्यमातून होऊन देणार नाही। त्यामुळं जे काही संविधानाच्या बद्दल उलट, संविधानाचा आम्ही आदर करतोय, संविधानाच्या पुढे आम्ही नतमस्तक होतोय, त्या दिवशी प्रांताध्यक्षांनी 15 ऑगस्टला संविधानाचं वाचन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ऑफिसमध्ये करायला सांगितलं, हनुमंत तुम्ही केलं की नाही केलं, प्रदीप गारडकर तुम्ही केलं की नाही केलं, मी पुण्यामध्ये दीपक मानकर आम्ही केलं, एवढं संविधानाच्या बद्दल आमच्याला असतंय। अहो जगातलं सर्वोच्च संविधान आहे, त्याचा विचार आपण केला पाहिजे ना। आज कुणीतरी काहीतरी वेगळ्या पद्धतीने लोकांची दिशाभूल करत, माझ्या मुस्लिम समाजाला सांगितलं, ते CAA कायदा आला आणि त्यांना सांगितलं CAA कायदा कशा करता आणला, रशिया युक्रेन श्रीलंका नंतर तुमचं बांगलादेश त्याच्यामध्ये इस्रायल वेगवेगळ्या प्रकारच्या लढाया चाललेल्या आहेत, लोक लोंडेच्या लोंडे तिथं बाहेर पडतात, तिथं जर कुणी भारतीय असतील तर त्यांना आपल्या भारतात आणायला नको, त्याच्याकरता कायदा करायला नको, त्या भारतीयांना वाऱ्यावर सोडायचं, आणि ते आपण केलं बिघडलं काय। परंतु आमच्या अल्पसंख्याक समाजात सांगितलं आता त्यांना इकडं आणणार आणि तुम्हाला पाकिस्तानला पाठवणार, अरे कसं पाकिस्तानला पाठवतील, आमचं आतापर्यंत माझं दत्तामामाचं प्रदीप गारडकरांचं सुनील तटकरेंचं सगळ्यांचं वागणं बघितलंय ना, आम्ही कधी जातीभेद जातीवाद केलाय, जातीचा पातीचा नात्याचा गोत्याचा विचार कधी केलाय, आज सगळ्यांना बरोबर घेऊन चाललो ना बाबा, मी या योजनाही देताना जातपात धर्म भेदभाव केला नाही। आणि त्या ठिकाणी आमचे बांधव गेले, उलट आम्ही आमच्या अल्पसंख्याक समाजाला मी त्यांच्याकरता सरकारमधनं त्या ठिकाणी आपण जसं RTA म्हणजे RTA मागासवर्गीयांकरता त्याच्यात मातंग समाज म्हणलं दादा नाही आम्हाला RTA पाहिजे,
आमच्यावर थोडं तिथं अन्याय होतो. मातंग समाजाला आरटी दिलं की नाही, त्याच्यानंतर माझ्या मुस्लिम बांधव म्हणायचे आमच्याकरता मार्टी, मार्टी मंजूर केलं. सर बहुजन समाजाच्या करता सारथी, ओबीसी समाजाच्या करता महाज्योती, माझ्या आदिवासी समाजाला टार्टी, माझ्या अल्पसंख्याक समाजाला मार्टी, माझ्या मागासवर्गीय समाजाला बार्टी, त्याच्यातला मातंग समाजाला आरटी केलं की नाही. आणि अमृत जो इतर वर्ग आहे त्यांच्याकरता अमृत योजना दिले ना, कुठं कमी पडलो? आणि ज्यांनी दिशाभूल केली, अहो काँग्रेसच्या राजवटीत तरी कधी माझ्या अल्पसंख्याक समाजाला या योजना मिळाल्या? दत्ता मामाला विचारा, संजय मामाला विचारा, कधी पाठीमागच्या काळामध्ये अल्पसंख्याक विभागाला निधी इतका मिळत नव्हता? त्यांना विचारा, दफनभूमीला निधी दिला का नाही, शादी खाण्याला निधी दिला की नाही, दफनभूमीची वॉल कंपाऊंड करायला निधी दिला की नाही, मामा दिला की नाही? आज आम्ही एवढं करतो तरी देखील कुणीतरी काहीतरी खोटं नाटं सांगतारे. आमच्यावर विश्वास ठेवा, आम्ही पण 35 वर्ष घासली तिथं. आज एकदम तुमच्या पुढे नाही आलो, 91 ला पहिल्यांदा तुम्ही खासदार केले बाबांनो, आणि तिथपासून इथपर्यंत आलोय. आणि माझं काम हे आमचं काम बोलतं, आमचं काम बोलतं. त्याच्यामध्ये 22 गावांचा ह्याने पाण्याचा प्रश्न काढला. आज उजनी एवढं भरलेलं आहे, वर वेगवेगळी धरणं भरलेली आहेत, त्याच्यातनं आपल्याला कसं पाणी येईल याबद्दलचा आमचा प्रयत्न चाललेला आहे. मी देवेंद्रजी, दत्ता मामा, तिकडं आमचा राहुल कुल, आम्ही सगळे बसतोय, त्याच्यातून मार्ग काढतोय. जिथे पाणी वाहून जातंय ते आपल्याला पावसाळ्यात कसं उचलता येईल, त्याच्यातनं आपले पाझर तलाव तलाव कसे भरून टाकता येतील, या प्रकारच्या योजना, त्याचं काम चाललेलं आहे. पण कधी कधी सारखं काही मी इंदापूरमध्ये येऊन शहरात किंवा ग्रामीण भागामध्ये फिरू शकत नाही. आत्ताही बोलत असताना दत्ता मामा एवढी कामं करून देखील कधीतरी काहीतरी कुणीतरी टीका टिप्पणी केली तर मनाला वेदना होतात. काम करून जर त्या ठिकाणी आम्हाला फटका बसला तरी आम्ही पण थोडे, आम्हाला पण मन तुमच्यासारखं आहे ना, आम्हाला काही मन नाहीये का? शेवटी आम्हाला ईर्ष्या का निर्माण होते? तुम्ही आज एवढ्या मोठ्या ताकदीनं माझ्या महिला इथं उभ्या पाठीमागे आहेत, त्याच्यातनं आम्हाला ईर्ष्या येते, त्याच्यातनं आम्हाला उत्साह येतो, त्याच्यातनं आम्हाला वाटतं नाही सकाळपासून उठून काम केलं पाहिजे, ह्या माय माऊली करता केलं पाहिजे, ह्या बहिणी करता केलं पाहिजे, ह्या मुली करता केलं पाहिजे. त्याचा विचार तुम्ही करा ना. अरे कोण सकाळी तिथं काही काही जण 10 वाजले तरी उठत नाही, 10 वाजेपर्यंत आम्ही निम्म काम हाणतो. ही आमची कामाची पद्धत आहे, ह्याचा विचार आपण कुठं करा. आज माझ्या मुला मुलींच्या करता जे 12वी झालेत, डिप्लोमा झाले, डिग्री झालेत, त्यांना स्टायपन आम्ही देतो. प्रशिक्षणार्थी तुम्ही प्रशिक्षण घ्यायचं, वेतन आम्ही देणार. तुम्ही प्रशिक्षण घेताय म्हणून वेतन राज्य सरकार देणार. 12वीवाल्याला 6000 रुपये, डिप्लोमावाल्याला 8000 रुपये महिना, आणि डिग्रीवाल्याला 10000. त्याच्यात भागत नाही माहिती आहे, परंतु तुम्ही 6 महिने 8 महिने 9 महिन्याचा तो कोर्स केला, वेतन स्टायपन तुम्हाला दिलं, प्रशिक्षण घेतलं, तर उद्या त्याला तुम्ही तुम्हाला चांगली नोकरी मिळू शकते. एखाद्या कारखान्यात तुम्ही सांगू शकता, या बघ ह्याचं प्रशिक्षण मी घेतलंय, हे माझं सरकारचं सर्टिफिकेट, मला ह्याचा अनुभव आहे. बँकेला दाखवू शकता, बँक हा माझा अनुभव, मला स्वतःच्या पायावर उभं राहायचंय, मला कर्ज पाहिजे. 1 रुपयामध्ये पीक विमा शेतकऱ्याला दिला की नाही, ह्याच्या आधी कुणी दिला? कधी अडचणीत शेती आली त्याकरता आम्ही धावून येतो की नाही, मदत करतो की नाही? गारपीट झाली, दुष्काळ पडला, अतिवृष्टी झाली, सरकार पाठीशी उभंच राहतंय, आम्ही सरकारमध्ये तिथं. त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी करत असताना आता कांद्याचे भाव 65 गेले, मध्ये ते कांदा इतका कमी आला की कांद्याने वांदाच केला, आमची वाटच लावली लोकसभेच्या निवडणुकीला. आता आम्ही परवाच मी बीडच्या सभेमध्ये कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान अतिशय हुशार व्यक्ती आहे, 13 वर्ष मला वाटतं मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री होते, त्यांच्यावर आता ती जबाबदारी आहे, त्यांना सांगितलं सोयाबीन, कापूस, कांदा आणि ऊस ह्या सगळ्याचे भाव चांगले झाले पाहिजे.
माझ्या शेतीमालाचे, माझ्या भाजीपाल्याचे आणि माझ्या फळफळावरचे, ह्या ज्या करता जे काही करता येईल ते करा। तेवढे अजित एकदा तुम्हाला तिघांना बोलवतो, म्हणजे सीएम आणि दोन्ही डीसीएम, आणि मग आपण दिल्लीमध्ये त्या ठिकाणी बसू आणि त्याच्यातून त्याच्यातनं मार्ग काढू। आज का आम्ही त्यांना हक्कानी सांगू शकतो, ते 5 वर्षाकरता आहेत तिथं। आता हे विरोधक काय सांगतात, अरे 6 महिन्यांनी सरकार बदलणार, अरे कसं बदलणार, ते बसलेत ना तिथं, कुठलं बदलणार, काही पण सांगतं खोट। इथं त्या एकनाथरावांचं सरकार आलं तेव्हा पण त्या ठिकाणी सांगितलं की अरे काय रे बांधलं इथं, त्यांनी काय आमच्या आज माझ्या माऊलींना आणि माझ्या मुलींना बहिणींनाच फेटा शोभून दिसतोय, आपल्याला काही दिसेना म्हणून काढून टाक। त्याच्यामध्ये घरी जायच्या आधी एक सेल्फी काढा तुमचा आणि नंतर नवऱ्याला दाखवा, बघ बघ कस काय, दादानी पण कौतुक केलं, शाण्यात तू तर कधीच कौतुक करत नाही, बघ दादानी कौतुक केलं असं सांगा। गमतीचा भाग जाऊ द्या, परंतु माझ्या मायमाऊलींनो, एकंदरीतच ह्या सगळ्या गोष्टी करत असताना केंद्र सरकारच्या विचाराचं राज्याचं सरकार गेलं तिथं निवडून, तर आपल्याला अधिकचा पैसा मिळेल। वेगवेगळ्या मोठ्या मोठ्या योजना आहेत त्या आपल्याला करायच्या, त्याच्याकरता वर्ल्ड बँकेचा पैसा लागतो, केंद्राचा पैसा लागतो, नदी सुधार कार्यक्रम, बरेच कार्यक्रम आहेत। आपल्या भीमेचं पाणी उजनीला खराब येतं, त्याच्यातनं आपल्याला एसटीपी प्लांट पिंपरी चिंचवडला पुण्याला ते बसवायचे आहेत, स्वच्छ पाणी आलं पाहिजे, त्याच्यातून पर्यटनाला मोठ्या प्रमाणावर चालना देण्याचा माझा त्या ठिकाणी प्रयत्न आहे। मी आत्ताच भूमिपूजन करत असताना सांगत होतो, त्याच्यातून इथनं मोठ्या प्रमाणावर बाहेरचे लोक यावेत आणि पर्यटन वाढावं, बोटिंग त्या ठिकाणी व्हावं, सुरक्षित फ्लेमिंगो येतात ते बघायला लोक पैसे देऊन येतात, त्यांना राहायला चांगलं पाहिजे, स्वच्छ हवा पाहिजे। आता शहरी भागामध्ये असं बघायला मिळत नाही आणि त्याच्यामुळं एकंदरीतच आज इंदापूरच्या परिसरामध्ये येत असताना मी सुरुवातीलाच इंदापूरचं ग्रामदैवत इंद्रेश्वराच्या चरणी नतमस्तक झालो आणि त्याच्यानंतर आम्ही इकडच्या भागामध्ये आलो, परंतु इंदापूर तालुक्याचं दैवत असणाऱ्या नीरा नरसिंगपूर इथल्या लक्ष्मी नरसिंहाला पण वंदन करतो आणि इंदापूरची जी जन्मभूमी असणाऱ्या कवयित्री शांता शेळकेंच्या साहित्यिक कार्याचं देखील स्मरण आणि त्यांना देखील अभिवादन करतो। इंदापूर शहराच्या सांस्कृतिक वैभव असणाऱ्या इथं वीरश्री मालोजीराजे भोसले यांच्या गडीचं संवर्धन करण्याचा आणि हजरत चांदसालू बाबाचा दर्ग्याचं सुशोभन करण्याचं कामाचं भूमिपूजन आम्ही केलं। मला दत्तामामांनी सांगितलं की दादा हे आपल्याला करायला पाहिजे, त्याच्यामध्ये आम्ही 38 कोटी रुपये त्याच्यात टाकले आणि त्या दोन्हीचा अतिशय चांगलं सुशोभीकरण करण्याचा निर्णय आपण घेतला। कशा करता, तर आज त्यांनी इतिहास घडवला। आज छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आपण सांगतो, कुणामुळे सांगतो याचा काहीतरी विचार करा ना, ही ओळख पुढच्या पिढ्यानपिढ्या आपल्याला टिकवायची आहे। राजमाता जिजाऊ असतील, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर असतील, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले असतील, रमाई माता असतील, किती मी महिलांची नावं घेऊ की त्यांनी इतिहास घडवला, अशा महाराष्ट्रात आपण राहतोय। शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रात राहतोय, छत्रपती संभाजी महाराजांचं वडू आणि तुळापूरला तिथं स्मारक आपण करतोय, 300 कोटी रुपये खर्च करतोय, पण झाल्यानंतर ज्या राजांनी जोपर्यंत त्यांनी लढाई केली एकही लढाई न हरलेला राजा म्हणून छत्रपती संभाजीराजेंचा उल्लेख होतो, एकही लढाई हरले नाही, असे महापुरुष असे शौर्य गाजवणारी माणसं ही तुमच्या माझ्या महाराष्ट्राला मिळाली आहे आणि त्या महाराष्ट्रात आपण काम करतोय। माझी तुम्हाला विनंती आहे की ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या योजनांची माहिती देत असताना, खूप योजना आणल्यात, पिंक रिक्षा आणल्यात, इतर आणल्यात वेगवेगळ्या, काही काही योजना आम्ही तुमच्यापर्यंत आता व्हायला काय लागले, बऱ्याच माझ्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना पण योजना माहीत नाही, म्हणून आता महाराष्ट्रातील जनतेच्या कल्याणाचं मी दिवस रात्र ज्यावेळेस आम्ही विचार करतो, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हे घड्याळ या बांधिलकीचा एक भाग म्हणून आम्ही महाराष्ट्र राष्ट्रवादी
महाराष्ट्रवादी हेल्पलाईन सुरू केलेली आहे. नंबर 9861717171 98 61 71 71. त्याच्यावर तुम्ही नमस्कार म्हणा आणि तुम्हाला लाडकी बहीण योजना शेतकऱ्यांच्या करता मोफत वीज, 3 मोफत गॅस सिलेंडर अशा विविध योजनांची माहिती मिळेल. त्याच्यातनं तुम्ही बघा आता व्हॉट्सअप करून, व्हॉट्सअप नाही झाला तर SMS करा. या योजनेमध्ये काही समस्या असल्यास मदत पर्यायावर क्लिक करा. 72 तासाच्या आत आमचे कार्यकर्ते तुमच्या दाराशी येतील आणि तुमच्या समस्यांचं निराकरण करतील, तुम्हाला पात्र योजनांच्या साठी नोंदणी करण्यास मदत करतील. मी आमच्या स्थानिक आमदारांना, मामा दोन्ही मामा, त्यांना सांगतो की पक्षाच्या अधिकाऱ्यांना विनंती करतो की हा हेल्पलाईन क्रमांक प्रत्येक दारावर लावायचा आहे. तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही, आमचे पक्ष पदाधिकारी तुमच्या दाराशी येतील. या पद्धतीनं आपण पुढे चाललेलो आहे. त्याच्यामध्ये एकंदरीतच तुम्ही पहा वेगवेगळ्या योजनांच्या मध्ये किती ताकद असते. मी पण गेल्या 34 वर्षांमध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या योजना दिल्या, पण यावेळेस माझी लाडकी बहीण योजना आणली आणि हा गुलाबी रंग आणला. सगळे विचारतात गुलाबी 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 गुलाबी, म्हणलं याच्या आधी मला कधी विचारलं नाही. लोकांनाही रंग आवडतो, महिलांना आवडतो, मुलींना आवडतो, मायमाऊलीला आवडतो. आवडतो की नाही? हा. त्याच्यामध्ये आज एवढे सगळे गुलाबी फेटे, आज तुम्ही सगळ्या लाडक्या बहिणी हे गुलाबी फेटे परिधान करून बसलेल्या, ही या योजनेची ताकद नाही का? कधी एवढे एक सारखे पेठे कधी कुठल्या कार्यक्रमात सांगा बरं. तटकरे साहेब, इतक्यादा आपण 2 खासदार झाला, मंत्री झाला, आणखीन काय काय झाला, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, काय काय म्हणजे अध्यक्ष पदाधिकारी, तरी एवढे पेटे बांधलेल्या महिला एका ठिकाणी. तुम्ही तर महिला आयोगाच्या प्रमुख आहे, कधी बघितलं का एवढे पेटे? ती किमया माझी लाडकी बहीण, माझ्या लाडक्या बहिणीची किमया. एवढी जबरदस्त ताकद, एवढी जबरदस्त ईर्ष्या, एवढा जबरदस्त उत्साह माझ्या मायमाऊलींच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे आणि तो आम्हाला पुढे टिकवायचा आहे, त्याला अजून आम्हाला प्रोत्साहन द्यायचं आहे आणि ते गरिबांच्या करता द्यायचं आहे. या गोष्टीचा विचार देखील आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी केला पाहिजे. एकंदरीतच मला वेळ कमी आहे, मला पुढेही जायचंय, माझा अजून एक नाशिकला सभा आहे, परंतु ह्या सगळ्या योजनांना कुणी काही सांगितलं, एक मी मान्य करतो, अलीकडच्या काळामध्ये काजा माझ्या काही महाराष्ट्रातल्या मायमाऊलींच्यावर मुलींच्यावर अन्याय झाला, त्याच्यामध्ये ताबडतोब ॲक्शन झाली. होतंय काय मायमाऊलींनो, तुम्ही पण लक्षात ठेवा. काल मी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री तिथं उतरलो, कुठं? कोल्हापूरला. कोल्हापूरला तर 35,000 महिला आल्या होत्या, 35,000. आणि उतरल्या तिथल्या एखाद्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की इथं एक दुःखद घटना मुलीच्या बाबतीमध्ये घडली, 10 वर्षाची मुलगी, बिहारच्या तिचे आई वडील कामाला कोल्हापूरला आलेले. आणि मग आम्ही म्हणलं की SP इथं थांबायचं ना, ताबडतोब तिकडे जा आणि आम्ही यायच्या आत आम्हाला रिपोर्ट पाहिजे. त्यांनी आता मुख्यमंत्री यांनी सांगितल्यानंतर यंत्रणा कामाला लागली. त्यामध्ये रात्री आदल्या दिवशी म्हणजे परवा दिवशी रात्री त्या 10 वर्षाच्या मुलीला काकानी, तिच्याच सख्या काकानी काहीतरी रागवला, चिडून बोलला, त्याच्यावर ती मुलगी झाली नाराज आणि रात्री ती अशीच चालत बाहेर निघाली. बाहेर निघालेली तिच्या सख्या मामाने तिला बघितलं आणि मामा तिच्या मागे गेला, अगं बेटा जाऊ नको, बेटा जाऊ नको, मी आहे, मी तुझा मामा. आता मामा म्हणल्यावर ती पोरगी भाचीच ना तिची. आणि तो घेऊन गेला नंतर तिकडं आणि त्या मामाच्या अंगात नराधम शिरला. नालायक माणसानी त्या मुलीवर नको ते गोष्टी केल्या आणि ती ओरडायला लागली म्हणून तिला मारून टाकली आणि सकाळी तिची डेड बॉडी मिळाली. आम्ही तिथं जा म्हणल्यानंतर ती यंत्रणा फिरली आणि लगेचच मामाने कबूल केलं की ही नाराज होऊन घरनं निघाली होती, मी बघतच होतो, त्याच्यामुळे मी तो डाव साधण्याचा प्रयत्न केला. इतके नालायक माणसं, माणूस किला काळी माफ असणारी माणसं. आता अजून एका ठिकाणी मळदला घटना घडली, त्याच्यामध्ये काही पुढं झालं नाही, परंतु एका व्यक्तीनं
मुलीच्या बद्दल छेडछाड करण्याचा प्रयत्न केला. आता त्यांना अटक केलेली आहे, त्यांच्यावर ॲक्शन सुरू होते. 24 तासाच्या आत हे निकाल लागले पाहिजे, त्यांना फाशी झाली पाहिजे, फाशीच झाली पाहिजे. मी तर असं माझं मत येते की असा काहीतरी त्यांना शिक्षा झाली पाहिजे की परत तसं करण्याचं धाडसच त्यांचं नाही झालं पाहिजे. म्हणजे काय लक्षात घ्या, धाडसच नाही झालं पाहिजे. पक्का बंदोबस्त करून टाकला पाहिजे, कारण ही विकृती आहे, विकृती. अरे एवढा चांगला समाजामध्ये आईबापांनी आपल्याला जन्माला आणलं आणि इतका घाणेरडा विचार तुम्ही करताय. आम्ही महिलांना मान सन्मान प्रतिष्ठा प्राप्त करून देतोय, त्यांना महापौर करतोय, उपमहापौर करतोय, सभापती करतोय, जिल्हा परिषद अध्यक्ष करतोय. आता पुढच्या निवडणुकीपासून आमच्या आमदार आणि खासदार 1/3 महिला होणार आहेत, त्याचं बिल पास झालं. ही व्यवस्था आपण करतोय. पुरुषांच्या बरोबरीनं त्यांना वागणूक मिळाली पाहिजे, काकणभर जास्त चांगली मिळाली पाहिजे. ही आपल्या बापदाद्यांनी आणि आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास वाचा. हे असं असताना हे काही घटना घडतात आणि त्याच्यातून काही जण वेगवेगळ्या अर्थात प्रत्येकाला आपलं मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे, त्याबद्दल मला काही म्हणायचं नाही. ह्याही गोष्टीचा आपण विचार केला पाहिजे अशी माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे. आज दत्ता मामा आम्ही सगळ्यांनी एवढ्या मोठ्या प्रमाणावर ह्या विकास कामं त्या ठिकाणी केलेली आहेत, अजूनही मोठ्या प्रमाणावर आम्ही काम करतोय. आज वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून जेवढं काही आपल्या समाजातल्या जनतेला देता येईल ते देण्याचा प्रयत्न आमचा सगळ्यांचा चाललेला आहे. आम्ही या वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून लाभ देतोय. ह्या लाभ तुम्ही लाभार्थी आहात. हा लाभ देत असताना त्याच्यातनं तुम्हाला बळ यावं आणि त्या बळाच्या जोरावर महाराष्ट्र एकदम पुढं आगेकूच त्या ठिकाणी व्हावी, ही त्याच्या पाठीमागची आमची भावना आहे. आणि महिलांना लाभ आणि बळ देण्यासाठी ह्या योजना आम्ही आणलेल्या आहेत. ह्याच्यामुळं ग्रामीण भागाच्या ना शहरी भागाच्या अर्थचक्राला गती मिळालेली आहे. अहो 46,000 कोटी रुपये वर्षाला या माय माऊलींच्या हातात येणार, तो पैसा मार्केटलाच येणार ना. इंदापूरचं मार्केट, निमगाव केतकीचं मार्केट, बावड्याचं मार्केट, माझं करमाळ्याचं मार्केट, माझं भिगवणचं मार्केट, सगळ्या मार्केटमध्ये शेवटी तो पैसा येणार. जी गरज माझ्या माय माऊलीची असेल, जी माझ्या मुलीची माझ्या बहिणीची असेल, ती गरज भागवण्याच्या करता ते ह्या रकमेचा वापर करणार. अशा प्रकारच्या ह्या सगळ्या योजना आहेत आणि त्याच्यातून आपल्याला पुढे जायचं आहे. आज खरोखरीच मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे की आज आम्ही ह्या तालुक्याच्या करता दत्तामामाच्या प्रयत्नातनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जीवाभावाच्या सहकार्यांच्या आग्रहाखातर, आमच्या पदाधिकाऱ्यांच्या आग्रहाखातर, ह्या जनतेच्या वेगवेगळ्या निवेदनाच्या खातर लाकडी निंबोडी उपसा सिंचन योजना 11,000 एकराचं क्षेत्र पाण्याखाली आणतोय, नीरा भीमा नदीवर पूल, उजनी जलाशयातून जलसेतू शिरसोडी, त्याच्यामध्ये वीर श्री मालोजीराजे गडी आणि दर्गाचा विकास, इंदापूर शहरातील रस्ते बंदिस्त गटर योजना, उजनी जलाशयामध्ये मत्स्य बीज. दत्ता मामा तू त्या दिवशी मला सांगितलं 1 कोटी रुपयाचं बीज सोडा, सोडलं की नाही? लगेच सोडलं. आज तिथं मासे वाढलेत, आताही पुन्हा 1 कोटीचं सोडतो. काळजी करू नका, मी तुमच्या पाठीशी आहे. तुम्ही फक्त माझ्या पाठीशी उभं राहा, नाहीतर मी मागे बघितलं तर कुणीच नाही. तुम्ही लढ, तुम्ही म्हणायचं मला लढ, मी कपडे सांभाळतो, कपडे घेऊन जायचं पळून. आताच पहिलवान लोकांना शिरसोडी ना, तेव्हा का तिथं सांगते माझी बहीण 2 कोटीचं सोडलं. काळजी करू नको, अजून सोडू. त्याच्यामध्ये स्वच्छ पिण्याचं पाणी मामा आम्ही सगळेजण महायुतीच्या मार्फत देतो. वाड्या वस्त्यावर रस्ते काँक्रीटचे रस्ते केलेत, काँक्रीटीकरण केलंय, ग्रामपंचायतीच्या इमारती केल्यात, सभा मंडप केलेत, प्राथमिक शाळा केल्यात, अंगणवाडी इमारती केल्यात, तीर्थक्षेत्र विकास कामं केलीत, गावातील रस्ते पूल
बंदिस्त गटार साठवण बंधारे महावितरणाची कामं पालखी तळ जलसंधारण कामं अल्पसंख्याकांची विकास कामं सामाजिक न्यायाची त्या कामं पर्यटन विकास कामं गावजोड रस्ते राज्य पुरस्कृत घरकुल योजना बंधारे दुरुस्ती लोणी देवकर एमआयडीसी अंतर्गत रस्ते गटार न्यायालयीन इमारत शासकीय कार्यालयीन इमारती अधिकारी निवासस्थान इंदापूर भिगवण लासूर्ण विश्रामगृह पोलीस स्टेशन इमारती काय काय केलं सांगा ना काय नाही करायचं ठेवलं एवढंच मी विचारतो आणि राहिलेलं पण करण्याची ताकद आणि हिम्मत आणि धाडस हे आमच्यामध्येच आहे मामाच्यात आणि माझ्यातच हे पण विचार करून ठेवा. माझी एवढीच विनंती आहे मी तुमच्याकरता अजून विकास कामं प्रचंड मोठ्या प्रमाणावर करायला तयार आहे राष्ट्रवादीची ताकद तुमच्या पाठीशी उभी करायला तयार आहे या योजना तुमच्या दारापर्यंत पोहोचवायला तयार आहे तुमचे फक्त आशीर्वाद तुमचा पाठिंबा तुमचं सहकार्य आणि तुमचे प्रेम आपुलकी जिव्हाळा असाच ठेवा माय माऊलींनो भावांनो एवढंच विनंती करतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो. जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी धन्यवाद.